बच्चों, अब आज हम क्या करेंगे, 26वीं कक्षा का पाठ 12 का की के इस पाठ के बारे में हम अध्ययन जानकारी प्राप्त करेंगे। ಹಾಗಾದರೆ का की के ಈ ಮೂರು ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರಯೋಗ ಆಗುತ್ತದೆ, ಆಮೇಲೆ ಆ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಹೇಗೆ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿ ಈ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಬರೆಯಬಹುದು ಅನ್ನೋದನ್ನ ಈ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸದಿಂದ ನಾವು ಕಲಿತೀವಿ। ಹಾಗಾದರೆ का की के ಅವನ ಅವಳ ಮತ್ತು ಅವರ ಅಂತಕಂತದ್ದು ಬರ್ತದೆ। ಹಾಗಾದರೆ तो बच्चों आज हम क्या करेंगे, पाठ 12 का की के इन अक्षरों को इस्तेमाल करके हमें इन वाक्यों को अभ्यास करना है और चित्र भी दी गई है और चित्रों को देखकर और वाक्यों को देखकर इन दोनों के आधार पर हमें उदाहरण कैसे लिखना है और का की के इन तीनों अक्षरों को हमें कैसे इस्तेमाल करना चाहिए, ನಾವೆಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಯಾವ ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಈ ಒಂದು ಅಧ್ಯಯನದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಿಸೋಣ। ಹಾಗಾದರೆ ಪಾಠ 12 ಕಾ ಕಿ ಕೆ तो पहले हम क्या करेंगे, आपके पास कुछ किताब है तो किताब खोलिए और किताब में ध्यान से देखिए पाठ 12। मैं पहले पढ़ती हूँ और फिर बाद में उदाहरण के सहित इन वाक्यों को विवरण करेंगे। तो पाठ 12 का की के। राजू शीला का भाई है, शफी राजू का मित्र है, सैयद शफी का बड़ा भाई है। ए दीपक के बैल हैं, दीपक के बैल गाड़ी खींचते हैं, दीपक के खेत में आम के पेड़ हैं। यह सोनू की अलमारी है, अलमारी में हिंदी की पुस्तकें हैं, अलमारी की चाबी मेज पर है। तो देखिए इन वाक्यों को पढ़ते ही इन वाक्यों में का की और के का इस्तेमाल किया हुआ वाक्यों को हम पढ़कर यहाँ देख सकते हैं कि हम कैसे इन अक्षरों को इस्तेमाल करना चाहिए। ನಾವು ಇವುಗಳನ್ನು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡಿದಾಗ ಓದಿದಾಗ ನಾವು ಕೂಡ ಈ ರೀತಿಯ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಬಹುದು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಈ ಪಾಠದಿಂದ ಕಲಿತುಕೊಳ್ಳೋಣ। तो पहले जो है राजू शीला का भाई है। राजू कौन है, शीला का भाई। ಹಾಗಾದರೆ राजू शीला ಅಣ್ಣ ಅಥವಾ ತಮ್ಮ ಇದ್ದಾನೆ। ಹಾಗಾದರೆ ಅವಳ ಅವನ ಅವಳ ಮತ್ತು ಅವರ ಅಂತ ಕದ ಬರ್ತದೆ। ಹಾಗಾದರೆ ಈ ವಾಕ್ಯಗಳು ಈ ಶಬ್ದಗಳು ಈ ಅಕ್ಷರಗಳು ಎಲ್ಲಿ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತದೆ ನಾವು ನೋಡಬೇಕು। ಅವಳ ಅವನ ಅವಳ ಮತ್ತು ಅವರ ತ ರಾಜು ಶೀಲಾಕ ಭಾಯಿನೆ, ರಾಜು ಶೀಲಾಳ ಅಣ್ಣ ಅಥವಾ ತಮ್ಮ ಇದ್ದಾನೆ। ಶಪಿ ರಾಜು ಕಾ ಮಿತ್ರ ಹೇ, ಶಪಿ ಕೌನ್ ಹೇ, ರಾಜು ಕಾ ಮಿತ್ರ, ಶಪಿ ರಾಜುವಿನ ಗೆಳೆಯ। ಸೈಯದ್ ಶಪಿ ಕಾ ಬಡಾ ಭಾಯಿ ಹೇ, ಸೈಯದ್ ಕೌನ್ ಹೇ, ಶಪಿ ಕಾ ಬಡಾ ಭಾಯಿ ಹೇ। ಹಾಗಾದರೆ ರಾಜುವಿನ ಈಗ ಶೀಲಾಳ ಅನ್ನ ರಾಜು, ಹಾಗಾದರೆ ರಾಜುವಿನ ಮಿತ್ರ ಶಪಿ, ಶಪಿ ರಾಜು ಕಾ ಮಿತ್ರ ಹೇ, ಶಪಿ ಕಾ ಬಡಾ ಭಾಯಿ ಕೌನ್ ಹೇ, ಸೈಯದ್। ದೇಖಿಯೇ ಯಹಾ राजू शीला का भाई, शीला का भाई कौन है, राजू है। तो यहाँ का इस्तेमाल किया हुआ है। अगर शीला लड़ाना राजू तक मत लगे हमें एडिट हूँ। शपी राजू का मित्र, शपी राजू का मित्र। ಹಾಗಾದರೆ ರಾಜು ಶೀಲಾಳ ಅನ್ನ ಅಥವಾ ತಮ್ಮ, ಹಾಗಾದರೆ ರಾಜು ಶಫಿಯ ಗೆಳೆಯ। ಈ ಕಡೆ ಅನ್ನ ತಮ್ಮ ಹೌದು ಮತ್ತು ಈ ಕಡೆ ಗೆಳೆಯನು ಹೌದು। ಹಾಗಾದರೆ ರಾಜು ಶೀಲಾ ಕಾ ಭಾಯ್ ಔರ್ ಸಾಥ್ ಮೇ ರಾಜು ಕಾ ಮಿತ್ರ ಕೌನ್ ಹೇ, ಶಫಿ।
तो सैयद शफी का बड़ा भाई है। सैयद कौन है? सैयद शफी का बड़ा भाई। इनका बड़ा भाई है। तो शीला का भाई कौन है? राजू है। और राजू का मित्र कौन है? शफी है। और शफी का बड़ा भाई कौन है? या सैयद का बड़ा भाई शफी है। शीला अन्ना राजू, राजू भी नगर या शफी अमले बड़ा भाई सैयद। यार बड़ा भाई सैयद शफी का बड़ा भाई है। इवन बढ़ना यार वो सैयद शफी का बड़ा भाई कौन है? सैयद है। और राजू का मित्र शफी है। और शीला का भाई राजू है। इन्हें संपन्न राजू का मित्र है। सैयद शफी का बड़ा भाई है। तो यहाँ चित्र में दी गई है तो चार बच्चे हैं और एक पेड़ का चित्र दी गई है। तो इन चित्रों में से एक शीला है और एक राजू है और एक शफी और एक सैयद। इन चारों में से का अक्षरों को इस्तेमाल किया हुआ वाक्य रचना की गई है। तो वाक्य कौन कौन से हैं? राजू शीला का भाई है। राजू कौन है? शीला का भाई है। तो शफी राजू का मित्र है। राजू का मित्र कौन है? शफी है। और सैयद शफी का बड़ा भाई है। और सैयद कौन है? शफी का बड़ा भाई। अगर राजू बिना शीला नड़ा नहीं यार वो राजू, राजू बिना गड़े या शफी, शफी या दौड़न ना सैयद अंतर करना अल्ले वाक्य बड़ा रचने या ना याव उत्ती मारे रंगे तो कुंड्री। तो दूसरे जो है एक गाड़ी है बैलगाड़ी और एक पेड़ का चित्र है आम का पेड़ और यहाँ बैल का चित्र भी है। इस चित्र में देखें तो ऐसे वाक्य दी गए हैं। इन चित्रों के आगे एक दीपक के बैल हैं। तो गाड़ी चला रहा है वह कौन है? दीपक है। और एक इसका बैल है दीपक के बैल है। तो दीपक के बैल गाड़ी खींचते हैं। दीपक के जो बैल है, बैल का काम क्या है? गाड़ी खींचना। तो दीपक के खेत में आम के पेड़ हैं। और दीपक के खेत में हमें चित्र में कौन सा पेड़ दिखाई दे रहा है? आम का पेड़ है। तो दीपक के खेत में है ये, इसका खेत में है, दीपक का खेत में है। और कौन सा पेड़ है? आम के पेड़ है। ए दीपक के बैल है। यू दीपक ना तुगड़ो, दीपक के बैल गाड़ी खींचते हैं। दीपक ना तुगड़ो गाड़ी अन्ना एलिता बे। दीपक ना हलदली मामिन मरविदे। अगर अवन अंतर्थ का ही के अंतर्थ यहाँ रीति उपयोग के बैल में क्यों दीपक ना यत्तुगड़ में दीपक के बैल गाड़ी खींचते हैं। दीपक ना यत्तुगड़ गाड़ी ना यलुत्ते बे। दीपक के खेत में आम के पेड़ हैं। हागरे दीपक ना हद दली मामीना मराई दिया नू गोतक के दहागरे मुंडी नोड़ी। यह सोनू की अलमारी है। अलमारी में मुंडी के पुस्तकें हैं। अलमारी की चाबी मेज पर है। तो यहाँ हमें चित्र में हम देख रहे हैं कि एक अलमारी है। तो अलमारी किसकी है? सोनू की। सोनू की अलमारी है। अलमारी में कौन सा पुस्तक है? हिंदी की पुस्तकें हैं। और अलमारी की चाबी कहाँ है? अलमारी की चाबी मेज के ऊपर है, मेज पर है। नाम नोट बोलो ये बंदु अलमारी अंदर ट्रेजरी अंतर लगे बीरू अदु सोनू बिना अलमारी। ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಅಲಮಾರಿ ಒಳಗೆ ಏನಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ
ಹಾಗಾದ್ರೆ ಯಹ ಸೋನುಕಿ ಅಲ್ಮಾರಿ ಮೇ ಇದು ಸೋನುವಿನ ರಿಜ್ಬೀದೆ ಅಲ್ಮಾರಿ ಮೇ ಹಿಂದಿ ಕಿ ಪುಸ್ತಕೆ ಹೇ ಅಲ್ಮಾರಿ ಒಳಗ ಹಿಂದಿ ಪುಸ್ತಕಗಳಿವೆ ಅಲ್ಮಾರಿ ಕಿ ಚಾಬಿ ಮೇಜ್ ಪರ್ ಹೇ ಅಲ್ಮಾರಿಯ ಚಾಬಿ ಅಲ್ಲೈತಿ ಟೇಬಲ್ ನ ಮೇಲೈತಿ ಇವು ಈ ರೀತಿ ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ಕೊಡಿದ್ದಾರೆ ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಎರಡನೇದು ನಾವು ನೋಡಬಹುದು ಏನಂತಂದ್ರೆ ದೀಪಕ್ಕೆ ಬೆಣ್ಣೆ ಏನೇ ದೀಪಕ್ ಅವ್ರ ದೀಪಕ್ಕೆ ಬೆಣ್ಣೆ ಅವ್ರ ದೀಪಕ್ಕೆ ಬೆಣ್ಣೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಗಾಡಿ ಹಿಂಚುತ್ತೇನೆ ಗಾಡಿ ಹಿಂಚುತ್ತೇನೆ ಅವ್ರ ದೀಪಕ್ಕೆ ಖೇತ್ ಮೇ खेत में आम के पेड़ में ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕೆ ಅಂತಕದಲ್ಲಿ ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತದ್ದು ದೀಪಕ್ ದೀಪಕ್ನ ಬೈ ಎತ್ತುಗಳಿವೆ ಎತ್ತುಗಳು ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತವು ಗಾಡಿಯನ್ನ ಎಳೆಯೋದು ಆಮೇಲೆ ದೀಪಕ್ನ ಬಲದಲ್ಲಿ ಏನೈತಿ ಒಂದು ಮಾವಿನ ಮರ ಇದೆ ಅಂತ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇನ್ನು ಮೂರನೇದು ಸೋನು ಅಲಮಾರಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಪ್ರೆಸ್ರಿ ಸೋನುವಿನ ಅಲಮಾರಿ ಅಲಮಾರಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರೆಸ್ರಿ ಆಮೇಲೆ ಈ ಅಲಮಾರಿ ಒಳಗೆ ಐತಿ ಹಿಂದಿ ಪುಸ್ತಕಗಳ ಅಲಮಾರಿ ಒಳಗ ಹಿಂದಿ ಪುಸ್ತಕ ಅದಾವ ಪುಸ್ತಕಗಳು ಅದಾವ ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಅಲಮಾರಿಯ ಚಾವಿ ಅಲ್ಲಿ ಮೇಜಿನ ಮೇಲ್ಗಡೆ ಐತಿ ಅಲಮಾರಿ ಚಾವಿ ಮೇಜ್ ಮೇಲೆ ಹಾಗಾದ್ರೆ ಇವಳು ಸೋನು ಸೋನುವಿನ ಟ್ರೆಸ್ರಿ ಐತಿ ಆ ಟ್ರೆಸ್ರಿಯಲ್ಲಿ ಏನದಾವ ಹಿಂದಿ ಪುಸ್ತಕಗಳು ಹಿಂದಿ ಪುಸ್ತಕಗಳು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಹಿಂದಿ ಪುಸ್ತಕಗಳು ಹಾಗಾದ್ರೆ ಅಲಮಾರಿ ಚಾಬಿ ಎಲ್ಲಿದ್ದರೂ ಮೇಜಿನ ಮೇಲ್ಗಡೆ ಇದೆ ಇದಿಷ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ ಕಾ ಇ ಕೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿದಂತಹ ವಾಕ್ಯಗಳು ಹಾಗಾದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಉದಾಹರಣೆಯನ್ನ ಬರೀಬಹುದು ಮೊದಲಲ್ಲಿ ಶಬ್ದಾರ್ಥಗಳನ್ನು ಬರೀತೇನೆ ಕೆಲವರು ಇಲ್ಲಿ ಶಬ್ದಾರ್ಥ ಮಿತ್ರ ಗೆಳೆಯ ಬಾಯಿಯನ್ನೇ ಅಣ್ಣ ಆಮೇಲೆ ಬಡ ಬಾಯಿ ಅಂದರೆ ದೊಡ್ಡಣ್ಣ ಬಡ ಬಾಯಿಯನ್ನೇ ದೊಡ್ಡಣ್ಣ ಆಮೇಲೆ ಬೈ ಅಂದರೆ ಎತ್ತು ಬೈಲ್ ಅಂದರೆ ಎತ್ತು ತದನಂತರ ಹಿಂಚನ ಅಂದರೆ ಎಳೆಯುವುದು ಹಿಂಚನ ಎಳೆಯುವುದು ಅದಾಕುಲೆ ಆಮ್ಕೆ ಬೇಡ ಅಂದರೆ ಗೊತ್ತೈತೆ ಮಾವಿನ ಮರ ಅಂತದ್ದು ಖೇತ್ ಅಂದರೆ ಹೊಲ ಅದನ್ನು ಗೊತ್ತೈತೆ ನಿಮಗೆ ಆಮೇಲೆ ಅಲಮಾರಿ ಅಂದರೆ ಲಾಕರ್ ಬೀರು ಅಂತಿರಲ್ಲ ಅದು ಅಲಮಾರಿ ಪೆಟ್ಟಿಗೆ ಅಲಮಾರಿ ಅಂದರೆ ಪೆಟ್ಟಿಗೆ ಆಮೇಲೆ ಪುಸ್ತಕೆ ಅಂದರೆ ಪುಸ್ತಕಗಳು ಆಮೇಲೆ ಚಾಬಿ ಅಂದರೆ ಕಿಲಿಕೈ ಚಾಬಿ ಅಂದರೆ ಕಿಲಿ ಕೈ ಇಷ್ಟು ಶಬ್ದಾರ್ಥಗಳು ಇನ್ನೇನು ಮಾಡೋಣ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನೋಡೋಣ ಇಲ್ಲಿ ಕ ಇ ಕೆ ಇವುಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಉದಾಹರಣೆಗಳು ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವ ಉದಾಹರಣೆಗಳು ಬರ್ತಾವೋ ಅವುಗಳನ್ನ ನೋಡೋಣ ಮೊದಲನೇದು ಕ ಉದಾಹರಣೆ ಕ ತಗೊಳ್ಳೋಣ ಹಾಗಾದ್ರೆ ಮೊದಲನೇ ಉದಾಹರಣೆ ಯಾವ ಉದಾಹರಣೆಯನ್ನ ಕೊಡ್ಬೋದು ವಹ ಮಾಲಾ ಕ ಭಾಯಿ ಹೇ
पिता का खिलौना है। ಇದು ಕಾಪ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಉದಾಹರಣೆಗಳು. ಇನ್ನು ಕೀ, ಇದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಉದಾಹರಣೆ ನಾವು ಏನು ತಗೋಬೋದು? ಉದಾಹರಣೆ ರಾಧಾ ರಮೇಶ್ ಕಿ ಬಹನ್ ಹೇ. ರಾಧಾ ರಮೇಶ್ ಕಿ ಬಹನ್ ಹೇ, ಇದು ಒಂದನೇ ಉದಾಹರಣೆ. ಎರಡನೇದು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು? ಉದಾಹರಣೆ वह बालक की किताब में, वह बालक की किताब में, इधर एरने उदाहरण. इन मूरने उदाहरण एक पढ़ बोलू, यह गुड़िया की लाठी में, यह गुड़िया की लाठी है. यू ई रीतिया उदाहरण पड़बोदु. इल्ल ई वाक्यगळ आधारद मेले आमेले पुस्तकदल्लि कोट्टंतह वाक्यगळन्नु नोडिदाग चित्रगळन्नु गमनिसिदाग निमगू कूड यावदादरू वाक्यगळन्नु पडेदिद्रे नीवु एनु माडबहुदु? वाक्यगळन्नु बरेयबहुदु. हागाद्रे नेक्स्ट मुंदे बर्तक्कंतद्दु ईग के उदाहरण 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 मोदे उदाहरण यहाँ ए मुर्गी के अंडे मुर्गी के अंडे ಸರಿಯಾದದನ್ನ ಹೊಂದಿಸಿ ಅದರ ಮುಂದಗಡೆಗೆ ಸರಿ ಉತ್ತರವನ್ನು
ಬರೀರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಹೆಂಗಂದ್ರೆ ರಾಜು ಕಾ ಭಾಯಿ, ರಾಜು ಕೆ ಬೈಲ್, ರಾಜು ಕಿ ಬಹನ್, ಅಲ್ಲಿ ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಕೊಡ್ರಿ. ಈಗ ರಾಜು ಅಂತ ಇದೆಲ್ಲ ರೌಂಡ್ ಮಾಡ್ರಿ, ಕಾ ಕೆ ಕಿ ಬರ್ಕೊಡ್ರಿ. ಆಮೇಲೆ ರಾಜು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕಾ ಕೆ ಕ ಲೈನ್ ಮಾಡಿರಿ. ಆಮೇಲೆ ಕಾದಿಂದ ಬಾಯಿ ಅಲ್ಲಿ ಲೈನ್ ಗೆರೆಗಳನ್ನ ಎಳ್ಕೊಂಡ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನ ಅಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ರಿ. ಇದಿಷ್ಟು ಇವತ್ತು ನಾವು ಮಾಡಿದಂತ ಅಭ್ಯಾಸ. ಆರನೇ ವರ್ಗದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಪಾಠ 12 ಕಾ ಕಿ ಮತ್ತೆ ಕೆ. ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಈ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ನಾವು ಮತ್ತೆ ಮುಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ.